जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक प्रसाद काथे आमच्या सोबत जोडले गेलेले. प्रसाद, मला एक सांगा की इतकी कार्यकर्त्यांनी पाठराखण करणं, कार्यकर्त्यांनी मनधरणी करणं हे समजू शकतो, पण मंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते पक्षाचे तेही म्हणतायत, पण त्याच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे अजित पवारांनी. म्हणजे जी भूमिका शरद पवारांनी घेतली तीच आक्रमक पद्धतीनं पुढे अजित पवार सातत्यानं म्हणतात. म्हणजे आता तर खूपच आक्रमकपणे त्यांनी दरडावून सांगितलं की हे काय भावनिक होण्याचं तुम्ही सगळं हे करतायत, काय कारण असू शकेल? महाराष्ट्रातलं एकंदरीत राजकारण पाहता काय विश्लेषण करता येईल आपल्याला याचं? एक प्रमुख मुद्दा यातला असा आहे की जो पक्ष राष्ट्रीय राहिला नाही त्या पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद आता पवारांनी स्वतःकडे ठेवलेलं नाही. दुसरा ह्याच्यातला मुद्दा आहे जो तुम्ही विचारलात की पवारांनी घेतलेल्या निर्णयाचं अजित पवार इतकं ठासून समर्थन का करतायत, कारण तुम्हाला आजूबाजूला होत असलेल्या सगळ्या घडामोडी ही लक्षात येतील. राष्ट्रवादीच्या अंतर्गत सत्ता नसल्यानंतर जी काही चुळबुळ सुरू असते ती चुळबुळ या वेळेला एका मोठ्या बदलाच्या दिशेनं जाताना दिसतीये असे संकेत सगळ्यांना मिळतायत. खरं खोटं काय होईल त्याचं उत्तर आपल्या सगळ्यांना तत्काळ मिळणार नाही, पण काही दिवसात ते मिळेल असंही दिसतंय. पृथ्वीराज चव्हाण यांचं एक वक्तव्य नुकतंच समोर येऊन गेलं की राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीची बोलणी चालू आहेत, काँग्रेस सोबत राष्ट्रवादी किती राहील हे सांगता येत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर एक चकवा देण्याचं काम आजच्या वक्तव्यातून झालेलं आहे. बरं, हे चकवा देण्याचं काम पहिल्यांदा झालंय राष्ट्रवादीत, पण ते महाराष्ट्रात काही पहिल्यांदा झालेलं नाही. असेच चकवे आतापर्यंत तीनदा शिवसेना प्रमुख पदावरून मी निवृत्त होतो असं सांगत बाळासाहेबांनी दिलेले आहेत, आणि पुन्हा एकदा मग त्याच संपूर्ण पदावर आपली पकड अधिक मजबूत करायची, आपला पक्ष अधिक घट्टपणे आपल्या ताब्यात ठेवायचा हे होताना दिसतं असं आपल्याला म्हणता येईल. कारण एक मुद्दा मी अगोदरही मांडला होता, ते माझं स्वतःचं निरीक्षण असं होतं की पक्षाचं राष्ट्रीय चिन्हच गेलंय, वेगवेगळ्या चिन्हांवर तुम्हाला निवडणूक लढवावी लागते, त्या पक्षाचं अध्यक्षपद राष्ट्रीय हे सोडलेलं बरं असा एक मुद्दा असावा, पण या भावनिक होण्यामध्ये तो मुद्दा कुठेही चर्चेला जात नाही, तो राजकारणाचा अंतर्गत त्यांचा एक भाग असावा, पण जे दिसतंय ते स्पष्टपणे आपण मांडले. दुसरा म्हणजे या निमित्तानं तुम्ही मांडलेला मुद्दा असा की खुंटा पवारांनी अजित जास्त बळकट केला का, किंवा यातून एक मुद्दा तयार असावतो की भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी युती होईल किंवा हो घातली असेल किंवा मनात असेल तर त्यामधला हा शेवटचा अडसर दूर झालेला आहे का, आणि पक्षाचं नवीन नेतृत्व अधिक व्यावहारिक निर्णय घेऊ शकेल का? आत्ताच्या स्थितीला शरद पवारांच्या शिवाय राष्ट्रवादीला पर्याय नाही हे कोणीही सांगू शकेल. पवार राष्ट्रीय अध्यक्ष नाहीत, पण ह्याचा अर्थ असं नाही की ते राष्ट्रवादीत नाहीत. ते राष्ट्रवादीत राहणार, राष्ट्रवादीत चालवणार, आणि ज्या पद्धतीनं आजही काँग्रेसला गांधी घराण्याचा अध्यक्ष नसतानाही गांधींशिवाय काँग्रेस चालू शकत नाही हे वारंवार सिद्ध होत आहे, त्याच अर्थानं तशाच पद्धतीनं राष्ट्रवादी सुद्धा चालत राहील. फक्त तिथे एक पवार जाईल आणि दुसरा पवारच येईल, हे महत्वाचं आहे. आता यात म्हणजे शरद पवारांना प्रश्न विचारला तर ते नाकारतात, अजित पवारांना प्रश्न केला नाकारतात, सुप्रिया सुळे यांना केला तर नाकारतात, आणि या सगळ्या दरम्यान पहाटेचा शपथविधी सुद्धा होतो. या सुधारित आवृत्तीमध्ये एक पान आहे आणि त्या पानावर असं सांगितलेलं आहे, लिहिलेलं आहे की पहाटेचा शपथविधी हा माझ्या परवानगीने झालेला नाही. सकाळी 6:30 वाजता माझा फोन खणखणला, दूरध्वनी, आणि मला माहिती मिळाली. मी संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे यांना सांगितलं की केवळ 10 आमदार आहेत आणि मला सुद्धा याची काहीही माहिती नाही. आता अजित पवारांची काय प्रतिक्रिया येते हे जास्त पाहणं महत्वाचं आहे, कारण हे सगळं झाल्यानंतर त्या पानावर काय लिहिलंय याची महाराष्ट्रामध्ये चर्चा होईल, कारण पवारांनी ते स्पष्टपणे लिहिलंय लिखित स्वरूपात. अजित पवार ज्या आक्रमक पद्धतीनं आता मांडणी करतायत त्या आक्रमक पद्धतीनं त्या प्रश्नांचा ते कधीही विचार करत नाही किंवा उत्तरं देत नाही, विषय संपला असं म्हणून ते टोलून लावतात. अजित पवार, सुप्रिया सुळे आणि शरद पवारांच्या संदर्भात जे राजकारण चर्चेलं जातं ते काय असू शकेल आजच्या या सगळ्या पवारांच्या निर्णयामागे? शरद पवारांच्या घरामध्ये पुढच्या 2 पिढ्या राजकारणात आलेल्या आहेत. एक पिढी ही त्यांच्या स्वतःच्या घरातली म्हणून सुप्रिया सुळे आहे, त्यांनाच समांतर असलेले अजित पवार आहेत, आणि त्यानंतर पुढची पिढी ही रोहित पवार यांची आहे.
या दोन पिढ्या राजकारणात आहेत आणि त्याच अनुषंगाने पक्ष सुद्धा तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या गटातटांमध्ये चर्चेला जातो. आपण कितीही या बाबतीत चर्चा पवारांनी नाकारली असं म्हटलं तरी पण हे स्पष्टपणे आहे की एक ताई गट आहे आणि एक दादा गट आहे. आता ताई गट आणि दादा गटाचं राजकारण राष्ट्रवादीमध्ये अधिक वाढत असताना आत्ताच्या घडीला एका विशिष्ट निर्णयाच्या अनुषंगाने नवनेतृत्व देण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. अजित पवारांना यात संधी दिसतीये म्हणूनच ते इतक्या ठासून सांगतायत की जी इच्छा शरद पवारांची आहे ती राबवायलाच हवी. आणि अजित पवारांची यातली अडचण आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की काहीही झालं आणि भविष्यात जर सत्ता आली तर आपल्याला संधी मिळणार नाही हे अजित पवारांना कुठेतरी मनोमन वाटत असतं कायम. परिणाम स्वरूप त्यांना आता जी संधी मिळतीये ती घ्यायची आहे. प्रसाद आणखी एक माहिती देतो की बघा म्हणजे गोंधळ झाला एखाद्या कार्यक्रमात गोंधळ झाला त्यावेळेला ते त्याचं लाईव्ह प्रसारण केलं जात नाही म्हणजे अगदी खूप जास्त गोंधळ झाला तर संसदेमध्ये सुद्धा केलं जात नाही विधिमंडळातही केलं जात नाही. हे सगळं थेट प्रसारण सुप्रिया सुळे यांच्या फेसबुक पेजवरून केलं जातं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेनं वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून डिजिटल मीडियाच्या माध्यमातून हे सगळं थेट पाहावं अशी काही योजना. एक शंका म्हणून ही निश्चित चर्चा होऊ शकते पण जे काही घडलेलं आहे त्याची पूर्ण स्क्रिप्ट आधी लिहिलेली आहे. हे अजिबात आयत्या वेळेला घडलेलं नाही. या संदर्भात कोणी कुठे कशा भूमिका घ्यायच्या तेही ठरलेलं आहे आणि त्याचनुसार नियोजनबद्ध रीतीने या सगळ्या गोष्टी होत आहेत. वरवर पाहता एक स्वतंत्र ताई गट आणि दादा गट जरी असला तरी आतून सगळे पवार एक आहेत हे विसरू नका. याची खात्री यासाठी पटते की आता अजित पवारांनी खूप आक्रमक भूमिका घेतली. आपण जाणार आहोत प्रफुल्ल पटेल यांच्याकडे पण त्या अगोदर सांगतो की अजित पवारांनी आक्रमक भूमिका घेतली आणि म्हणाले की हे एक मे रोजीच ठरलं पण वज्रमूठ सभा असल्यामुळे त्याची चर्चा जास्त होईल पवारांच्या निर्णयाची म्हणून ती घोषणा केली गेली नाही या कार्यक्रमावर शरद पवारांनी सांगितली. पुस्तकाच्या कार्यक्रमात पक्षाचा एखादा निर्णय घोषित करावा हे अत्यंत आश्चर्यकारक आहे. प्रफुल्ल पटेल काय म्हणतायत आपण जाऊया आणि पुन्हा तुमच्याकडे परत येऊया. आणि एक जबाबदारीनं आम्ही जयंतराव दादा आम्ही सगळे तुम्हाला इथे सांगत आहोत की साहेबांना आम्ही ही विनंती केली. आता जे जरी ते बोलले थोडा आत्ताच्या आत्ता साहेबांच्यावर दबाव नको. आम्ही सगळेच प्रमुख लोक आजच म्हणजे उद्याची गोष्ट नाही आजच आम्ही साहेबांच्या बरोबर नंतर चर्चा करू अशा ऐका हो हात जोडून तुम्हाला विनंती करते ऐका हो. अरे ऐका हो बाबा असा अरे बाबा जे तुमच्या मनात आहे तेच आमच्या मनात आहे. आम्ही अरे पण काही अरे कमिटीचा विषय अरे कमिटीचा विषय नाही आम्हीच लोक बोलणार आहो. काय कमिटीचा विषय नाही आहे. आम्ही काय साहेबांना काय दुसरा काही थोडी सुचवणार आहो की तुम्ही तुमच्या पद्धतीने निर्णय करा. आम्ही तुमची भावना पण थोडं म्हणजे असं आहे त्याची थोडी पद्धतशीर आम्हाला करू दे अशी आमच्याकडून तुम्हाला विनंती आहे. अरे ठीक आहे आता अरे हो तो तेच आम्ही सांगतोय ना या या हॉलमध्ये अशा पद्धतीनं सगळ्यांच्या समक्ष आम्ही काय साहेबांच्या बरोबर चर्चा करणार. आम्हाला करू तरी द्या. अरे अरे सगळेच प्रमुख लोक राहणार आहे ना. अरे साहेबांच्या साहेब एका बाजूला आपण साहेबांच्या वय प्रकृ अरे ऐका ना हो बाबा काय एक एक माणूस घोषणा देत राहील तर कसं होणार. अरे शांत राहा ना बाबा. आम्ही या सगळ्यांच्या देखील काय साहेबांच्या बरोबर काय व्यवस्थित चर्चा करू शकतो का. तुम्ही लोक इथे सगळे ज्या पद्धतीनं बोलतात मीडिया समक्ष आहे आम्हाला जरा शांतपणे साहेबांच्या बरोबर सगळ्यांना म्हणजे 10-12 लोकांना बोलू तरी द्या. अरे हो पण एका बाजूला आपण म्हणतो साहेबांची वय साहेबांची प्रकृती तर हे काही पद्धत आहे का त्यांच्या वयात आपण या पद्धतीनं त्यांना म्हणजे त्रास देणं. थोडं शांत राहा ना. आम्ही तुमच्या मनासारखा घडून आणतो पण थोडा तर वेळ द्या. तर त्याच्यासाठी वेळही तुम्ही देणार नाही.
अशा पद्धतीनं एवढा मोठा माणसाला तुम्ही असं नाही करू शकत। ते जे बोलतात समजून विचारून जरी त्यांनी सांगितलं असेल, त्यांचा निर्णय जरी ठाम असेल, आम्ही पण सगळेच त्यांच्याच परिवारातले जाऊ ना, आम्ही त्यांचेच म्हणजे ट्रेनिंग मध्ये आम्ही मोठे झालेलो आहोत, सगळे त्यांच्या एक कुटुंब आहे, राष्ट्रवादीच्या कुटुंब म्हणजे शरद पवारांचं कुटुंब आहे, आम्ही सगळे त्यामध्ये जाऊ ना। प्लीज माझी विनंती आहे, जर तोडगा जर यामधून मार्ग काढायचा असेल तर आम्ही जे सुचवतो त्या पद्धतीनं प्लीज आमची विनंतीला मान द्या। बाकी काय होत महबूब असा काय होत नाही, सगळे लोक म्हणजे आता दादानी पण सांगितलं, बाकीचे सगळेच लोक, मी जे बोललो मी जयंतरावशी पण सल्ला घेतली, त्यांची पण केली, त्यांच्या पण म्हणणं बरोबर आहे की अशाच पद्धतीनं करायला पाहिजे। भुजबळ साहेब तुम्ही पण सहमत आहात का या पद्धतीनं जर आपण केलं तर? अरे हे काय असं नाही चालत बाबा, अरे वरती म्हणजे पण ह्या रूमच्या बाहेर तर जावं लागेल ना। संजय गप्प बस बाबा, आता हे महबूब उपोषण हे ते सगळे गोष्टी आम्ही पण तुमच्या सोबत बसतो, आम्ही काय मूर्ख आहेत काय? तुला काय करताय काय? अरे अरे बाबा एक मिनिट, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे साहेब मर्यादित जेवण करतात, वेळ किती झाली सकाळपासून ते आले, त्यांना थोडा जेवण करू द्या, थोडा विश्रांती घेऊ द्या, नंतर जरा शांत मनानी शांत डोक्यानी आम्ही सगळे लोक साहेबांच्या बरोबर चर्चा करू। आजच जरा काहीतरी त्यांच्या वय प्रकृती त्यांची तब्येत आता जेवण नाही झालं त्यांच्या, त्यांना थोडा विश्रांती करू द्या। हे काय म्हणजे काय, त्यांना जेवू द्यायचं नाही का? आपल्याला मर्यादित जेवण असते, त्यांची वेळ झाली आहे, प्लीज असा नको, असा नको प्लीज। आम्ही आम्ही तुम्हाला सगळे हात जोडून विनंती करतो, आम्ही सगळे लोक तुमच्या मनासारखा घडून आणायचा पूर्णपणे प्रयत्न करू, शेवटपर्यंत प्रयत्न करू। नाही आता इथे थांबून काय उपयोग आहे, साहेबांना जेवण करू द्या, तास अर्धा तास विश्रांती तरी करू द्या, मग नंतर आम्ही जाऊ ना त्यांच्या भेटायला। हे बघा आता ऐका जरा, अच्छा जरा साहेबांची एक स्पेसिफिक जेवणाची वेळ असते, त्याच्यामुळे साहेबांना जाऊ द्या, आपण निर्णय घेऊ। माझ्या आपल्या सगळ्यांना परत मी विनंती करतो, आम्ही सगळे इथे पुढारी बसलेले आहोत, सगळ्यांच्या वतीनं मी तुम्हाला सांगतो, तुमच्या मनासारखा असा 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 काही पद्धतीनं काही साहेबांची त्या आम्हाला बसू तरी द्या, आम्हालाही शॉक बसलेला आहे। साहेबांनी आम्हाला एकालाही विश्वासात घेतला नव्हता, आम्हाला एकालाही अशी सूचना की संकेत नव्हता की आज काय बोलणार आहे साहेब, तुम्ही जसे आले तसेच आम्ही आलो, आणि आम्हाला अजिबात अंदाज नव्हता की साहेब असा निर्णय घेतील। अरे बस ठीक आहे, तो ठीक आहे साहेब, ठीक आहे साहेबांना अर्धा तास तासभर जेवण विश्रांती आम्हाला करू द्या प्लीज, नंतर आम्ही बोलू आणि तुमच्या मनासारखा घडून आणू, परत परत सांगतो तुम्हाला। एक वेगळा मार्ग निवडलाय प्रसाद, की साहेबांचं जेवण व्हायचं आहे आणि ते या वयाच्या टप्प्यावर ते योग्य वेळेत जर झालं तर त्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगलं राहील। आता या ठिकाणी थोडस खेळीमेळीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं, जे दृश्य आहेत त्यांच्या सुविद्ध पत्नी प्रतिभा पवार तर या अत्यंत खळखळून हसल्यात, नेमकं त्याला काय कारण असेल माहित नाही, आणि प्रफुल्ल पटेल आवाहन करत होते कार्यकर्त्यांना, आता भावुक झालेले आणि ज्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू तरळले होते असे जयंत पाटील सुद्धा थोडे हसताना पाहायला मिळाले, बाजूला अनिल देशमुख आहेत, सगळे दिग्गज नेते आहेत, रोहित पवार मला या सगळ्या
मंचावर कुठेही दिसत नाही. जाहीरपणे शरद पवारांनी हे सांगण्याचं नेमकं काय कारण असावं, म्हणजे एक संदेश दिला असता तर तो चालला असता का, की त्यांना काही रिॲक्शन लोकांकडून घ्यायची होती आणि जर ती घ्यायची आहे तर इतका दीर्घकाळ ते आपला निर्णय लांबवत ठेवत आहेत. काहीही पवार त्यावर बोलत नाही. पवारांच्या बाजूने अजित पवार का बोलत आहेत सातत्यानं? आपल्याला माहिती असेल की जो शहाणा कुटुंब प्रमुख असतो तो आपल्या डोळ्या देखत सगळे निर्णय झालेले पाहतो, किंबहुना ते तसे करवून घेतो आणि त्यातही तो तेच निर्णय करवून घेतो जे त्याला हवे असतात. आत्ताच्या घडीला पक्ष आपल्या डोळ्यासमोर आपल्या पद्धतीनंच आपल्याला हवे असलेल्या माणसाच्या ताब्यात जावा याच्यासाठीची ही घोषणा आहे. यात तुम्ही आणखीन एक बाब नजरेस आड करू नका. एका बाजूला अजित पवार म्हणतायत की हे ठरलेलं होतं, दुसऱ्या बाजूला प्रफुल्ल पटेल म्हणतायत की हे कोणाला ठाऊक नव्हतं. तुम्हाला या दोन वक्तव्यांमधली संवादातली दरी लक्षात घ्यावी लागेल आणि यातून एक आणखीन पुन्हा एकदा मी पुनरुच्चार करू इच्छितो, शरद पवार राष्ट्रीय अध्यक्ष राहणार नाहीत याचा अर्थ राष्ट्रवादीचा पुढचा अध्यक्ष पवार होणार नाही असं नाही. जे काही आहे ते ताटातलं वाटीत जाईल, वाटीतलं ताटात येईल. आता दोन महत्वाचा मुद्दा आहे की राष्ट्रीय राजकारणामध्ये जर कुठला महत्वाचा निर्णय असेल, कुठलाही पॉलिटिकल निगोशिएशन असेल, यापूर्वीचे जेव्हा एनडीएचं सरकार होतं, प्रफुल्ल पटेलांना माहीत नाही यावर विश्वास बसणं अत्यंत कठीण आहे. दुसरा मुद्दा, अजित पवारांना ही गोष्ट माहिती आहे. अजित पवार म्हणतात की 1 मेला निर्णय घोषित करणार होते पण केला नाही कारण वज्रमूठ सभा होती आणि आज नेमका तो योगायोग साधला जाहीर कार्यक्रमामध्ये पुस्तकाच्या. आणि पक्षाच्या एका राष्ट्रीय नेत्याला प्रफुल्ल पटेल यांना हे माहिती नाही, कदाचित हे प्रफुल्ल पटेल खोटं बोलत असतील. माझं ठाम मत आहे की होय ते खोटं बोलतायत. याचं कारणही तुम्हाला सांगतो. प्रफुल्ल पटेल हे त्या गोष्टी राष्ट्रवादीत घडवून आणतात ज्या गोष्टी शरद पवारांना थेट स्वतः करायच्या नसतात, किंबहुना त्या त्यांनी केल्या तर त्या होणार नाहीत असं त्यांना वाटतं. आता हे जे मी वाक्य आणि निरीक्षण ठामपणे मांडतो आहे त्याला सोप्या शब्दात सांगायचं तर अजित पवारांना जेव्हा जेव्हा शरद पवारांना आवर घालायचा असतो त्याची जबाबदारी प्रफुल्ल पटेल यांच्यावर दिली जाते. तुम्ही आता पुन्हा पहा, आता अजित पवार ठामपणे राष्ट्रीय अध्यक्ष बदलला पाहिजे ही भूमिका जेव्हा घेतात तेव्हा लगेच प्रफुल्ल पटेल समोर येऊन सांगतात ज्या पद्धतीनं तुमच्या भावना म्हणजे कार्यकर्त्यांच्या आहेत तेच आम्ही करू. यातलाही भेद आणि संबंध आपल्याला लक्षात घ्यायला लागेल. दोन गोष्टी स्पष्टपणे आपल्याला प्रसाद पाहायला मिळतात. एक तर शरद पवारांची भूमिका आणि तिला ते आक्रमक पद्धतीनं अत्यंत दरडावून कार्यकर्त्यांना रागावून मांडताना अजित पवार दिसतात आणि बाकी सगळे नेते आपल्याला पाहायला मिळतात. या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रफुल्ल पटेलांची भूमिका अर्थात ती पवारांच्या संमतीनं असेल ती अत्यंत महत्वाची आहे. सर्वच्या सर्व नेते एकच राग आळवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अजित पवार आणि शरद पवार एका बाजूला आणि सुविद्य त्यांच्या पत्नी प्रतिभा पाटील या अत्यंत उत्सुकतेनं, कधी त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला चिंता दिसत नाही आणि खाली मांडे घालून बसलेले आहेत सुप्रिया पवार. मला एक सांगा, मी बराच वेळपासून पाहतोय की राष्ट्रीय स्तरावर या बातमीची नोंद अत्यंत थेट प्रसारण या दृश्याचं करत करत घेतली जाते. काय कारण असू शकते की राष्ट्रीय स्तरावर शरद पवारांच्या या बातमीची नोंद घ्यावी पण जशी ती प्रादेशिक वाहिन्यांनी घ्यावी तशीच ती राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी सुद्धा घेतलेला आणि अजूनही वार्तांकन सुरू आहे? मी आपल्याला सांगू इच्छितो, तुम्ही आता बोलता बोलता एका शब्दाचा स्वतःच उल्लेख केलात आणि बातमी खऱ्या अर्थाने तिथं दडलेली आहे. तुम्ही म्हणालात की सुप्रिया पवार बसलेल्या आहेत, मला वाटतं ही बातमी आहे. आता जे काही सुरू आहे, जे काही प्रफुल्ल पटेल करतायत आणि जे काही पवारांना अर्थात शरद पवारांना हवंय ते हेच आहे. पवारांना सुप्रिया सुळेंकडे आपल्या डोळ्यात देखत पक्षाची नेतृत्वाची धुरा द्यायची आहे, अजित पवारांना वेसण घालायची आहे, म्हणून हे सगळं सुरू आहे. बरं, यावर मी ठाम आहे. अगदी, सुप्रिया पवार राष्ट्रीय राजकारणात सक्रिय आहेत आणि राष्ट्रवादीचं राजकारण राष्ट्रीय स्तरावर आज त्यांचं पक्षाचं चिन्ह गेलं उद्या ते येणारच नाही असंही नाही, काही येऊ शकतं. मला असं वाटतं की
प्रफुल्ल पटेल अध्यक्ष करतील का नाही, पीसी चाको हे कोणाला माहिती नाही, त्यांचे त्या राष्ट्रीय समितीवरती ते काम करतात, आणि सुनील तटकरेंना थोडं जास्त सक्रिय पवारांनी आताच्या खासदार झाल्यानंतर केलेलं आहे. सुप्रिया पवार, सुप्रिया सुळे पवार यांना राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा दिल्यानंतर हाती त्या चेकमेट देऊ शकतील अजित पवारांना राज्यात? इथे पहिला मुद्दा असा आहे, थोडासा आणखीन एक या अनुषंगाने वक्तव्य स्वरूपात भूमिका मांडतो, ती अशी आहे की प्रफुल्ल पटेलांकडे राष्ट्रीय नेतृत्व यासाठी जाणार नाही कारण ते पटेल आहेत, ते पाटील नाहीत. पीसी चाको यांच्याबाबत तुमचं निरीक्षण एकदम बरोबर आहे. दुसरं, सुनील तटकरेंच्या बाबत एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ते कितीही झालं तरी सुनील तटकरे हे शेवटी अजित पवार समर्थक समजले जातात, त्यांचा पत्ता बाद आहे राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या स्पर्धेत. आणि राष्ट्रीय अध्यक्ष हा पवारच असला पाहिजे हे लक्षात घेता, तो पवार नसेल सार्वजनिकरित्या याची काळजी घ्यायची असेल तर सुप्रिया सुळेंशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणजे एका अर्थाने घराणेशाहीचे शिक्के पण पुसायचे, पण जे काही आहे ते घरातच ठेवायचं. आता आपण असं तर म्हणू शकत नाही किंवा पक्ष म्हणेल काय की आता राष्ट्रीय स्तरावरचा पक्षाचा दर्जा गेला, दर्जा गेला पक्ष गेलं, कार्यालय सुद्धा जाईल, त्याची काही कार्यालय गेल्याची दिल्लीतली आपल्याकडे बातमी अजूनपर्यंत आलेली नाही. हे सगळं असताना दोन अध्यक्ष असतील, म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष पण असेल, प्रदेशाध्यक्ष पण असेल, तसं करता येऊ शकतं काय? त्याची काय घटना आहे, त्यातल्या तरतुदी आहे? इथला भाग हा अक्षरशः मनाला खुश करायला, म्हणजे तुम्हाला माहिती असेल एक शायरी आहे की दिल को खुश करणे को गालिब ख्याल अच्छा है, तशी अवस्था आहे. ज्या पक्षाचं अस्तित्व राष्ट्रीय नाही त्याच्यातला कोणी माणूस राष्ट्रीय अध्यक्ष असला आणि त्याला तसं म्हटलं गेलं तर कोणी काय अडवणार नाही. मात्र या स्थितीत राज्य स्तरावरचा अध्यक्ष हा कळसूत्री बाहुला असेल आणि राष्ट्रीय अध्यक्ष हाच स्थापित केलेला पवारांचा वारसदार असेल आणि ते सुप्रिया सुळेच असतील. अजित पवारांना शक्य तितकी वेसण घालण्याचं काम प्रफुल्ल पटेल सातत्यानं करत राहतील. म्हणजे असं म्हणता येईल आपल्याला की उद्या राष्ट्रीय चिन्ह बहाल झालं त्यांच्या कर्तृत्वामुळे तर गोष्ट वेगळी असेल. आता परिस्थिती अशी आहे की तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष आहात आणि दुसरीकडे तुम्ही राज्याचे अध्यक्ष तुमचे जयंत पाटील आहे. असं सगळं असताना पवार हे जास्तीत जास्त सक्रिय महाराष्ट्राच्या राजकारणात आहे, त्यांना ते आवडते. असं सगळं असताना दोन अध्यक्ष ठेवणं, राष्ट्रीय स्तरावर त्याची चर्चा होणं, हे सगळे मुद्दे सुद्धा हळूहळू चर्चेला येतच असतात. तर कदाचित ही परिस्थिती दीर्घकाळ काही चांगली नाही म्हणून पवारांनी हा निर्णय घेतला असावा की राष्ट्रीय अध्यक्ष दुसरा करावा. पण राष्ट्रीय अध्यक्ष समजा एक अध्यक्ष केला तर कदाचित पुढे पुढे असं होऊ शकतं का की राज्याचा प्रदेशाध्यक्ष नसेल, जो कोणी असेल तो सर्व एकत्र मिळून एकच अध्यक्ष असेल? त्या तो भाग कार्यकारिणीच्या अंतर्गत रचनेचा आहे. ज्या पद्धतीची कार्यकारिणी लावली जाईल आणि तशी कार्यकारिणी जर निवडणूक आयोगानं मान्य केली तर. मात्र तुम्ही आणखीन एका गोष्टीचं सुतोवाच केलं, ते फार बरं झालं की समजा राष्ट्रीय अध्यक्षपदी सुप्रिया सुळेच आल्या तर जयंत पाटलांशी त्यांना अतिशय सोपं आहे जुळवून घेणं, कारण जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे ही मूळ शरद पवार गटाची माणसं आहेत, म्हणजेच ती दादा गटापासून थोडीशी दूर असलेली माणसं आहेत. थोडक्यात काय, तर एकाच विचारसरणीची दोन माणसं दोन्ही ठिकाणी पदांवर राहतील आणि शेवटी पवारांना हवंय तसाच पक्ष पुढे जाण्यासाठी मोकळा होईल. अजित पवार यांनी पक्षांतर्गत दबाव तयार केला तर तो मोडून काढता येईल याच्यासाठीची ही तजवीज असेल. पण आपण आता पाहिलं की राज्यामध्ये जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवारांतर जर नेतृत्व असेल तर ते अजित पवारांचं. आता बघा तुम्ही त्यांची आक्रमक शैली आपण त्यांची पाहिली. शेवटचा प्रश्न तुम्हाला की आक्रमक शैली आहे ती पसंत पण आहे, असं वागणं बोलणं हे लोकांना आवडतं, त्यांच्या कार्यकर्त्यांना. पण कोण प्रभावी नेतृत्व आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे जो राज्याचा इतका विस्तार करू शकेल, निवडणुकीमध्ये प्रचार करू शकेल? सुप्रिया सुळे यांना अक्षरशः पवारांनी घडवलं, तसं वातावरण तयार केलं पोषक आजूबाजूला आणि त्या पद्धतीनं काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण त्या या सगळ्या राजकारणामध्ये प्रभावी ठरतात का अजित पवारांच्या तुलनेमध्ये? हे पहा, शेवटी वळणाचं पाणी वळणावर जातं अशी एक म्हण आहे. पवारांची कन्या म्हणून जी काही सहानुभूती आहे ती कितीही झालं तरी सुप्रिया सुळेंनाच मिळणार.
दादा हे शेवटी म्हणजे थोडक्यात अजित पवार हे वेगळे पडतील, कारण ते दुसऱ्या घरातले आहेत, म्हणजे ते वेगळ्या पवारांचे सुपुत्र आहेत. भले ते शरद पवारांचे मानसपुत्र असतील किंवा त्यांचे राजकीय दृष्ट्या तयार केले गेलेले कर्तृत्ववान अधिकारी असतील तरीही. हा एक मुद्दा. पुढचा मुद्दा, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या कार्यशैलीतला फरक हाच त्यांची बलस्थानं आणि मर्यादा स्पष्ट करतो. कसं? अजित पवार हे आक्रमक म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्या आक्रमकपणाची खूप वेळा कौतुकास्पद चर्चा होते, पण हे सगळं तोपर्यंत आहे जोपर्यंत शरद पवार आहेत. दुसरं, अजित पवार आता ज्या पद्धतीनं वागतायत त्या वागण्यातून त्यांना जनसमर्थन मिळणार नाही. अजित पवारांच्या अशाच पद्धतीच्या रफ अँड टफ वागण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस हा फार फार तर 10-15 आमदारांचा पक्ष मर्यादित होईल. जर अजित पवारांनी आपल्या वागण्यात सुधारणा केली नाही तर या पक्षाचा विस्तार शक्य नाही. मग अशा वेळेला साध्या साडी नेसलेल्या एकूण सर्वसाधारणपणे अतिशय सौम्य तोंडवळा असलेल्या सुप्रिया सुळेंचं नेतृत्व. आधी मी तुम्हाला थांबवतोय प्रसाद, अजित पवार बोलतायत थेट तिथेच जाऊया. थोडा वेळ तुम्हाला सगळ्यांच्या इथं थोडा वेळ थांबतो, नंतर आम्ही पण घरी जाऊन साहेबांना कन्व्हिन्स करतो आणि साहेबांचा निर्णयाच्या बद्दल साहेबांशी चर्चा करून त्याच्यातनं मार्ग काढायचा. आता सगळ्यांचं ऐकून घेतलंय, सगळ्यांनी आपापल्या परीनं भावना तीव्र केल्या. आता संजयनी पण सांगितलं की आता वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये देखील कार्यकर्ते फार नाराज झालेले आहेत आणि ते त्यांचं मत तिथं व्यक्त करतायत. त्याच्यामुळं आता साहेबांना गेल्यानंतर आम्ही 4-5 वाजता तिथं जाऊ सिलो रोकला, साहेबांना सांगू आता साहेब एवढं सगळं झालेलं आहे तर आपण थोडस तुला एक मिनिट त्या संदर्भामध्ये त्या संदर्भात साहेबांना आता जाऊ दे. तिथं संध्याकाळी आम्ही जाऊ आणि साहेबांशी चर्चा करून ह्याच्यातनं तुमच्या मनासारखा मार्ग काढण्याचं करू. नाही काय नाही करू म्हटल्यावर तुमच्या मनासारखं करू म्हणलं ना. एक शेवटचं अजित पवारांनी सांगून बघितलं आणि इथे मला असं वाटतं की हे सगळंच थांबेल अशी अपेक्षा आहे, पण आता माध्यमांचे प्रतिनिधी शरद पवारांना गाठण्याचा प्रयत्न करतात. अजित पवार असं म्हणाले की साहेब जेवण करतील, जेवणानंतर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू, समजावून सांगण्याचा प्रयत्न करू. तुम्ही जर सर्व दृश्य आतापर्यंतचे पाहिले असतील तर शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल दोघे बोलताना आपल्याला दिसत नाही, अर्थात त्यांचं अत्यंत जवळचं नातं आहे. बाजूला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील अधूनमधून बोलत आहेत आणि पूर्ण कमांड या कार्यक्रमाची अजित पवारांकडे, अजित पवारांशी ते बोलत आहेत. अजित पवारांनी स्वतःच सांगितलं की 1 मे रोजी हा निर्णय ते घोषित करणार होते, पण तो रद्द करून आम्ही आता 2 मे रोजी पवारांनी तो निर्णय घोषित केला. याचा अर्थ दोघांनाही ही सर्व संपूर्ण भूमिका पटलेली आहे आणि अजित पवारांचं अजिबात दुमत नाही आहे शरद पवारांच्या निर्णयाशी. आता शरद पवार या सभागृहातून जातानाचे दृश्य आपण पाहतोय. वेगवेगळ्या नेत्यांनी भूमिका मांडली, सुप्रिया सवळ कार्यकर्त्यांशी संवाद साधून सांगतायत नेमकी काय आहे. सगळेच महत्वाचे नेते आपल्याला पाहायला मिळतात. अजित पवार अजून जागीच आहेत, सुप्रिया सुळे यांच्या मागे आपल्याला पाहायला मिळतात, हसन मुश्रीफ आहेत आणि पवार हे गेलेले आहेत. भुजबळ सुद्धा माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपल्याला बाजूला दिसत आहेत. शरद पवार हे सभागृहातून गेले, अर्थात त्यांची बसण्याची एक निश्चित अशी जागा वायबी चव्हाण सेंटरमध्ये तिसऱ्या माळ्यावर ते पवार बसतात, तिथे चर्चा करतात, एकमेकांना भेटतात. अत्यंत कायमची जागा ती त्यांची बसण्याची, चर्चा करण्याची, बैठकीची आहे.
आताच्या घडीला माध्यमांचे प्रतिनिधी अजित पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात. शरद पवार यांनी माध्यमांशी बोलणं टाळलं. माध्यमांच्या प्रतिनिधींची इच्छा होती की त्यांनी काहीतरी सांगावं, पण पक्षाचाच निर्णय झाला नाही आणि एकही वाक्य शरद पवार यांनी उच्चारलं नाही की मी माझ्या निर्णयावर फेरविचार करेन, माझा निर्णय हाच अंतिम आहे. त्यांच्या वतीनं वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत होतात, पण पवारांच्या वतीनं आज घडीला या कार्यक्रमात केवळ आणि केवळ अजित पवारच भूमिका मांडत होते की हा पवार साहेबांचा शेवटचा निर्णय, यात काही बदल होणार नाही, नवा अध्यक्ष येईल तो पक्षाचं काम करेल आणि पवार साहेब हे पक्षाच्या पाठीशी, नेत्यांच्या पाठीशी असेल, ते सक्रिय असतील राजकारणात समाजकारणात सुद्धा. पण हे सगळं सांगत असताना मला असं वाटतं की ते अजित पवार हे संपूर्णपणे शरद पवारांच्या संमतीनंच हे सगळं सांगत होते. आहेत पुन्हा एकदा आपण जय महाराष्ट्रचे वृत्तवाहिनीचे संपादक प्रसाद काथे यांच्याशी आपण चर्चा करूया. आता सर्व निस्तरलेलं आहे असं अजिबात दिसत नाहीये. पवार आता जेवणासाठी म्हणून गेले. अजित पवारांनी भूमिका मांडली की जेवणासाठी ते जातील, त्यांच्यासोबत आम्ही चर्चा करू. ही गोष्ट कार्यकर्त्यांनी मानली, म्हणजे आतापर्यंत त्यांनी सगळी घेराबंदी केली होती, तटबंदी केली होती पवारांच्या बाजूला, कोंडाळ केलं होतं कार्यकर्त्यांनी सगळं. पण हे सगळं सुरू असताना आता नेमकं काय होऊ शकेल, म्हणजे पुढचे काही तास कसे असतील, हे कार्यकर्ते इथेच असतील का, काहीच आता कळायला मार्ग नाही. तूर्तास काही वेळ शांतता पसरलेली आहे. सध्या टाइम बाईंग म्हणजे थोडक्यात वेळ काढूपणा करणे, हा वेळ काढूपणा करण्याचा एक पर्याय आहे. कारण शेवटी निर्णय गळी उतरवायचा आहे. कार्यकर्त्यांना हे सांगायचंच आहे की बदल हा होणार आहे. कुठला होणार आहे ते आपण राजकीय विश्लेषक या नात्यानं निश्चित त्याची चर्चा करू शकतो, पण कार्यकर्त्यांच्या गळी हा निर्णय उतरवायचा आहे. त्यांना दिलेलं औषध पचनी पडण्यासाठी थोडा वेळ जाऊ द्यायचा आहे. परिणामस्वरूप हा वेळ घेण्याच्या साठी केलेला निर्णयातला भाग आहे. अगदी थोड्या वेळाने पुन्हा पुन्हा चर्चा घडवल्या जातील. या सगळ्यामध्ये एक आणखीन गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला हवी, ती अशी आहे की हे सगळं जे घडतंय त्यात आतापर्यंत अचानक काँग्रेसनी मारलेली मुसंडी ही रोखण्याच्या साठी सुद्धा प्रयत्न होतोय हे विसरता कामा नाहीये. जेव्हा काँग्रेसनी गांधी घराण्याच्या पलीकडे अध्यक्ष दिला तेव्हा स्वाभाविकरित्या घराणेशाहीच्या माध्यमातून चालणाऱ्या सगळ्याच पक्षांवर एक नैतिक दबाव निर्माण झाला होता. त्या दबावातून बाहेर पडण्याच्या साठीचे हे प्रयत्न आहेत. यावर आपण काही वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया सुद्धा घ्यायला पाहिजे. मुळात हे राष्ट्रीय स्तरावर याची सगळी चर्चा होते, थेट प्रसारण होते, काँग्रेसची काय प्रतिक्रिया असेल, म्हणजे एव्हाना तर सोनिया गांधीपर्यंत ही बातमी कधीचीच पोहोचली असेल. सर्व महत्वाच्या राष्ट्रीय वृत्तवाहिन्या या बातम्यांचं प्रसारण करते, चर्चा करते, विश्लेषण करते महाराष्ट्रातल्या त्यांच्या पत्रकारांसोबत आणि राजकीय विश्लेषकांसोबत. इतर पक्षांची काय प्रतिक्रिया होऊ शकते खरं तर त्यांच्याकडून जाणून घेतलं पाहिजे, पण याचे परिणाम काय होतील, महाविकास आघाडीच्या पुढच्या वाटचालीवर याचे काही परिणाम होऊ शकतात का, एक मुद्दा. आणि सुप्रिया सुळे पवार यांना जर राष्ट्रीय अध्यक्ष केलं तर त्याला अजित पवारांची हरकत अजिबात नसेल, कारण अजित पवार आणि शरद पवार यांची प्रामुख्यानं या सगळ्याच घडामोडीबद्दल, निर्णयाबद्दल येणाऱ्या सगळ्या क्रिया प्रतिक्रिया याचा अंदाज घेऊन एक विस्तृत चर्चा झाल्याचा आपल्याला साधारणतः अजित पवारांच्या आक्रमक भूमिकेवरून पाहायला मिळत. प्रसाद, अजित पवार इतक्या सहजासहजी हे स्वीकारणार नाहीत हे आपल्याला लक्षात घ्यायला लागेल. त्यांचा आजवरचा स्वभाव आणि आजवर त्यांना त्यांच्या पद्धतीनं वागायची मिळालेली मुभा हे पाहता सरसकट ते सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून स्वीकारणार नाहीत. त्यांना पक्ष पूर्णपणे आता स्वतःच्या ताब्यात हवा आहे. ज्या पद्धतीनं त्यांनी विरोधी पक्ष नेतेपद हे इच्छा नसतानाही द्यायला भाग पाडलंय, ज्या पद्धतीनं त्यांनी उपमुख्यमंत्रीपदी स्वतःची नियुक्ती गेल्या सरकारमध्ये महिन्याभरानं का होईना पण करायला भाग पाडलंय ते पाहता आत्ताच्या घडीला संधी असताना पक्षाची सूत्र स्वतःच्या हातातून दूर गेलेली अजित पवारांना पटणार नाहीत. ते इतक्या सहज
सुप्रिया सुळेंचं नेतृत्व स्वीकारतील असं नाही, पण जर तसं घडलं तर दिल्लीत तुम्ही बघा राज्य मी सांभाळतो, एकमेकांनी एकमेकांच्या मर्यादा उल्लंघायच्या नाहीत, याच आणि याच केवळ शब्दावर ही युती होऊ शकते। कारण शेवटी आपण हे कृपया विसरू नका, हे राजकीय घराणं आहे, राजकारण आणि सत्ताकारण हे असेल तरच आपण असू हे त्यांना पुरतं ठाऊक आहे। संपूर्णपणे सगळं काही कुटुंबाच्या भल्यासाठीच केलं जात आहे आणि घराणेशाहीने चालणारे पक्ष हे स्वार्थ हा सर्वोपरी मानून घराणं टिकवण्यासाठी प्रयत्नशील असतात। अजित पवार जेव्हा बाहेर पडायच्यासाठी प्रयत्न करतात तेव्हा तेव्हा त्यांना कुटुंबाची शपथ घालूनच परत आणलं जातं। अर्थात म्हणजे शरद पवारांचं एकंदरीत राजकारण त्याबद्दल तुम्ही निश्चितपणे असं काहीही विश्लेषण करू शकत नाही, म्हणजे आता पवार असा निर्णय घेणार याची कुणकुण कुठल्याही राजकीय पंडितांना, विश्लेषकांना, निरीक्षकांना, राजकीय पत्रकारांना सुद्धा अजिबात लागली नाही की पवार अशा प्रकारचा निर्णय घेतील। बऱ्याचदा राजकीय लोकांच्या नेत्यांच्या मनामध्ये काय असेल, खास करून पवारांच्या मनातलं हिरण हे अत्यंत कठीण होतं। मला सांगा राष्ट्रीय राजकारण म्हणजे जर उद्या भाजपसोबत युती झाली तर आता सुप्रिया सुळे गेल्या 2 वर्षांपासून संसदेत संसदेच्या बाहेर अत्यंत मोदींच्या विरोधात, जरी मोदी बारामतीला आले येऊन गेले असतील तरी तुम्हाला पवार आणि मोदींमधली पण एक कटुता लक्षात येते, अर्थात मैत्री करण्यात ते अत्यंत वाकबगार आहे, संवादही ठेवतात, संबंध पण टिकून ठेवतात आणि टीकाही करतात। सुप्रिया सुळेंना राजकारणात जर राष्ट्रीय राजकारणात त्यांचं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल म्हणून त्या मोदींच्या विरोधक होतात किंवा भाजपाच्या विरोधात प्रखरपणे बोलतात असं असताना त्या भाजपासोबत राष्ट्रीय स्तरावर युती करू शकतील किंवा सूत जुळवतील असं वाटतं आपल्याला? सर्वसाधारणपणे आपण जर थोडीशी इतिहासाची पानं चाळली तर आपल्याला असं लक्षात येईल की उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाच्या साठी 2.5 वर्ष जेव्हा पूर्ण होत होती त्या सुमारास याची चाचपणी करण्यात आल्याचं महाराष्ट्रात बोललं जात होतं। पण केवळ आणि केवळ सुप्रिया सुळे यांनी घेतलेली भूमिका की त्या भारतीय जनता पार्टीच्या सोबत जाऊन पदावर येणार नाहीत म्हणून ती युती झाली नाही असंही सांगितलं जातं। आत्ताच्या घडीला तरी सुप्रिया सुळे सर्व स्पष्टपणे आणि सर्वात खुलेआम अशी भाजपा बरोबरची युती करायला झजावतील असं मला वाटत नाही। अजित पवारांच्या साठी सगळ्यात मोठा विषय चिंतेचा पार्थ पवारचं करिअर आहे आणि पार्थ पवारच्या करिअरसाठी अजित पवारांच्या निर्णयावरची अनेक पद्धतीनं चर्चा होऊ शकते। आत्ताच्या घडीला अजित पवारांना स्वतःच्या पलीकडे जाऊन पार्थला राजकारणात स्थापित करण्याची खूप मोठी जबाबदारी पार पाडायची आहे। सुप्रिया सुळेंसाठी अशा प्रकारचा कोणताही निर्णय घ्यायला किमान 10 वर्षाचा वेळ आहे। आता याचे पडसादही उमटायला लागले म्हणजे पवारांनी हा निर्णय घेतला आणि लगेच ठाण्यामध्ये सुद्धा आपल्याला पवारांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते आलेले दिसतात, कारण जितेंद्र आव्हाड त्यांचे कार्यकर्ते लगेच तुम्हाला प्रतिक्रिया कायम पाहायला मिळतात। अजित पवार जेव्हा गेले होते पहाटेचा शपथविधी करायला त्याही वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं ठाण्यात सर्वात आधी प्रतिक्रिया उमटली होती। पाहूया ठाण्यातले दृश्य आणि त्यावरही बोलूया, आधी दृश्य दाखवा। ठाण्यातले दृश्य बघतोय आपण, ठाण्यात उपोषणाला बसले कार्यकर्ते आक्रमक झाले। हे कार्यकर्ते अनेक वर्षांपासून पवार समर्थक आणि जितेंद्र आव्हाड समर्थक आहेत, पाहूया त्यांच्या घोषणा। ठाण्यामध्ये राजीनामा अर्थात दिलेला नाही, घोषणा आहे ते केव्हा पदावरून दूर होतील ही याची निश्चित अशी तारीखही ठरलेली नाही, पण त्याची काही गरजही नाही। पवारांनी आपला निर्णय घेतलेला आणि तो पक्का आहे असं सांगतात, अजित पवार स्वतः सांगतात की पवारांचा तो निर्णय नक्की आहे। असं सगळं असताना एक राज्यात
पवारांचा एक प्रभाव आहे, त्यांचे कार्यकर्ते आहे, अर्थात इतके आमदार ते सोहळ्यावर निवडून आणत आहेत, 50 पुढे ते जात नसले तरी सुद्धा पवारांच्या या निर्णयाचे पडसाद राज्यात राष्ट्रवादीमध्ये पडलेत, त्यांच्या समर्थकांमध्ये प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. ही ठाण्यातली पहिली वानगी दाखलची ही प्रतिक्रिया. प्रसाद अजित पवार सुप्रिया पवार अजित पवार राज्यात नेतृत्व करतील, केंद्रात नेतृत्व करतील सुप्रिया सुळे. पण समजा केंद्रात सुप्रिया सुळे नेतृत्व करतील तर आता नेतृत्व करण्यासाठी म्हणून इतकं काम केंद्रात त्यांच्या वाट्याला येईल का? त्यांना पुन्हा महाराष्ट्रात पवारांसारखं शरद पवारांसारखं यावं लागेल, इथेच सक्रिय व्हावं लागेल. आणि त्यावेळेला जर पक्षामध्ये समन्वयाची भूमिका दोघांमध्ये नसेल आणि पुन्हा एकदा कुरबुरी राजकीय पक्षांतर्गत जर सुरू असेल तर राष्ट्रवादीच्या एकूणच अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उमटू शकेल. कारण आपण जी नेते मंडळी इथे दिसत आहेत त्यात केवळ जर एक तटकरे भुजबळ आणि तटकऱ्यांपेक्षा आणखी उजवे भुजबळ ज्यांचा राज्यव्यापी पण सुद्धा करिश्मा आहे, कोण कुठले नेते ज्यांचा करिश्मा आपल्याला दिसतो, जे आक्रमकपणे राज्याचे प्रदेशाध्यक्ष म्हणून भूमिका बजावायला पाहिजे ती सुद्धा जयंत पाटील यांना धड बजावताना आपल्याला पाहायला मिळत नाही. माझं म्हणणं पट्टय आपल्याला? बिलकुल, तुम्ही जे म्हणू इच्छित आहात त्याच्या अनुषंगाने असं सांगितलं जाऊ शकतं की उद्या प्रसंगी जर समजा राष्ट्रवादीसाठी अत्यंत निर्णायक क्षण आला तर काय होईल. एक सर्वसाधारण भावना अतिशय स्पष्ट आहे आणि ही काही आजची भावना नाही. ज्या वेळेला अजित पवारांचं नेतृत्व प्रस्थापित केलं गेलं तेव्हापासूनच ज्यांना ज्यांना अजित पवारांची पटत नाही त्यांनी शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळेंच्या सोबत अधिकाधिक जुळवून घ्यायचा प्रयत्न केला. ही सगळी मंडळी उद्या जर समजा अजित पवारांसमोर झुकायची वेळ आली तर सरळ ती काँग्रेसमध्ये किंवा भाजपामध्ये निघून जातील. जो ताई गट आहे त्या ताई गटाचे दोन तुकडे होतील. अजित पवारांचा गट हा अजित पवार गट म्हणून राहील, मात्र तो 15 पलीकडे जास्त जाऊ शकणार नाही. अगदी. आणि समजा अजित पवार राज्यामध्ये सक्रिय आहेत म्हणजे एकीकडे त्यांच्या अवतीभोवती संशयाचं जाळं सुद्धा निर्माण झालं, फोन नॉट रिचेबल राहणं, मधल्या काळामध्ये ते भाजपसोबत जाणार का म्हणून मग त्यांचे आमदार बोलावले गेले होते बैठकीसाठी, नंतर म्हणतात की आमदार बोलावले गेले नव्हते ते मला भेटायला आले होते. काहीतरी नेमकं त्यावेळी चाललं होतं का? कारण अशी काही अचानक कुठल्या गोष्टीबद्दल चर्चा होते आणि शक्य आहे ती चर्चा होणं एखाद्या व्यक्तीबाबत, नंतर ते बारामतीत जाऊन म्हणाले की माझ्याबद्दल संशय निर्माण केला जातो, खोट्या खोट्या बातम्या दिल्या जातात आणि उगाच माझी बदनामी केली जाते, या संदर्भात काही बोलू शकाल? अजित पवारांचं आतापर्यंतच राजकारण हे शरद पवारांच्या कृपा छत्राखाली वाढलेलं राजकारण आहे आणि त्यांना जर समजा कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर त्यांना तो स्वतः धाडसीपणाने घ्यावा लागेल. मात्र दुर्दैवानं त्याच धाडसाचा अभाव त्यांच्यात कायम दिसत आलेला आहे. आणि हे धाडस म्हणजे काय तर थोडक्यात घरातून बाहेर पडणं. जे धाडस थेटपणे राज ठाकरेंनी दाखवलं तसं धाडस या पुतण्याकडून राजकारणात अपेक्षित करू नका, कारण ते त्यांना शक्य नाही. आत्ताच्या घडीला अजित पवार जरी कितीही म्हणत असले, कितीही वेळा सात्यापणी करत असले, तरीही ऐन निर्णायक क्षणाच्या वेळेला उलट फिरणं ही शरद पवारांमधल्या गुणधर्माची जी चर्चा होते तीच अजित पवारांमध्ये आहे.